तर काय तुमची प्रतिक्रिया असेल, काय वापरून काय अर्थानं माढा लोकसभा मतदारसंघ पूर्ण जिल्हा सोलापूर जिल्हा तसेच राज्यात आज आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज हरीश भोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ही जी माढा लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती आज खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळं भैयासाहेबांचा आम्ही आज सांगतो की 100 नाही तर 1000% भैयासाहेबांचा विजय झालं. काय आहेत त्यांनी अर्ज भरला, आजचा दिवस महत्वाचा आणि भयाने पण अर्ज भरलाय, त्याबद्दल काय विरोधकांचा काय अर्ज भरलेला आम्ही काय बघितलं नाही, काय माहिती नाही. आमच्या भैयासाहेबांचा अर्ज भरला, आमच्या साक्षीने आत्तासमोर अर्ज भरलाय आणि सर्व कार्यकर्ते आम्ही. माढा लोकसभा मतदारसंघात किती संख्या टोटल, किती जण आले तुम्ही, किती जण आहे टोटल माढा लोकसभा संख्येतून? आम्ही कसं आहे आज भैयासाहेबांच्या प्रेमापोटी किती 150 गाड्या आहेत, फक्त प्रेमापोटी 200 गाड्या आलेले असतील, पण प्रेमापोटी काय निरोप नाही कोणाला, काय नाही स्वखर्चन स्वखर्चन काय नाही तरी कार्यकर्ते उत्साह कुठे आलेले आहे. काय वाटत कसं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह? होम टू होम आमचा प्रचार असणार आहे आणि लहानपासून वृद्धांपर्यंत आमचा त्या दिवशी त्या दिवशी आमचा विजय निश्चित होता. कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे? आज तुम्ही सर्वजण जमा झाला आहात इथे अर्ज पत्रासाठी, अर्जही पडणार आज आता आदरणीय महाराजांनी सांगितलेलं आहे की 2 ते 8 लाख दरेशील बाहेर निवडून येणार, त्यांचा शब्द म्हणू शकतात तेवढ्या मताधिकाऱ्याने दरेशील बाहेर निवडून येणार हे फिक्स 2024 फिक्स करणार. आणि आज इथे जे फॉर्म भरायला आलेले ते न सांगता म्हणजे तुमचे कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी सगळ्या सोयीच्छेनं आलेलं आहे. जर सांगायचं जास्त सगळ्यांना की फॉर्म भरायला जायचं तर पूर्ण सोलापूर जाम झालं एवढ्या गाडी हे न सांगता आलेले चार सगळं. मी विरोधकांना काय विरोधकांना आवाहन करायची गरज नाही, कारण त्यांनी आता जी परिस्थिती आता माढा मतदारसंघातली बघितलेली आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हणजे मनामध्ये त्यांच्या एवढी भीती बसलेली आहे. त्यांना माहीत आहे की आपण निवडून येणार शिक्षण आहे, त्याच्यामुळं कुठं बैलगाडी पाठव कुठं विमान पाठव आपलं त्यांनी चालू केलं. खूपच पूरक झालेला आहे. लोकांच्या नाराजी होत्या उमेदवाराबद्दल, तर प्रचंड नाराजी होती. उमेदवार हा कुठल्याही जनतेच्या संपर्कात नव्हता आणि इलेक्शन आलेली मोठ्या पुढाऱ्यांच्या फक्त तो संपर्कात असतो. खाली जनतेचे काय चाललं आहे काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही, त्याचाच फटका हा निकालातून समोर येणार आहे. त्यामुळं ह्यावेळेस दरेशील भैया मोहिते पाटील हे विक्रम मताने महाराष्ट्रात निवडून येणार आहे. मोहिते पाटलांनी जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये असं परिवर्तन घडेल तुम्हाला वाटतंय? हो, आता त्याचं प्रचलित दिसायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात. अजून ह्याच्यात अजून बदल होणार आहे. बाकीच्या वेळी जे लोक यायची थांबली होती ते सुद्धा आता प्रवेश करायला सुरुवात झालेली आहे. गैरवापसी होणार आहे. माढा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत विषय आहे. मोहिते पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला तुम्हाला, तुम्ही तुम्ही सर्वसामान्य तुमच्या भागातून किती मतदेखील येताल? आमचं महाशिवस तालुक्यात 1.5 ते 2 लाखाचं मतदेखील द्यायचं असं आमचं यंत्रणा सज्ज झालेली आहे. लोकांचं प्रेम आहे ते ऑटोमॅटिक होणार आहे, कारण माढ्याची धर ही दिल्लीला लागलेली आहे असं लागलेली हा. त्यामुळं तर ही चार्टर्ड प्लेन आणि सारखे नाराज कार्यकर्ते घेऊन नागपूरला जाणं पुण्याला जाणं आहे हे पूर्ण बदलणार आहे. जे मोहिते पाटलांमुळं जे आम्ही सगळे ह्या राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवारसाहेब ज्या गटात मोहिते पाटलांचे भोवती शंभर तुम्हाला बरोबर जे राजकारण आहे पश्चिम महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते पूर्ण मोहिते पाटील साहेबांच्या घरापासून खरं तर ती बोलायची वेळ राहिलेली नाही, पण भाजपाकडून जीवनाचं राजकारण व्हायला पाहिजे होतं. जमेचं राजकारण भाजपकडून झालं नाही असं मला वाटतं. काही नेते मंडळींचं ऐकूनच यांनी जे राजकारण केलं मोहिते पाटलांना तिकीट दिलं नव्हतं का, मी खरं फार मोठी चूक केली. पण आता तो वेळ निघून गेली. पण आता जे दरेशील भैयांना जे मताधिक्य मिळत मिळत आताच्या वातावरणावरून सगळं दिसतंय की खरं तर त्यांना धडकी बसली आहे असं वैयक्तिक माझं तर मत आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या काय पहिला ज्या जेवढ्या लीडनं ते आले होते निवडून आले होते तेच त्याचा फटका या निवडणुकीत त्यांना 100% भाजपवरील जो रोष आहे तो दरेशील भैयांना मतदान करून
मतदानाचं निर्जय भेटेल ते भाजपवरील भ्रष्टामुळे दोन ते अडीच लाख मतदारांनी निवडून येणार. माढा मतदारसंघ हा जवळजवळ भाजपच्या 6 आमदारांच्या वेळच्या प्लॅन मतदारसंघ आहे. तरीसुद्धा फक्त आणि फक्त आमदारच तिकडं आहेत, बाकी सामान्य जनतेचं पूर्ण मत हे आपलं तुतारेलं आहे. आणि महागाईचा मुद्दा असेल, बेरोजगारी असेल किंवा बाकीचा प्रश्न असेल, बीजेपीनं कुठलेही त्या बेसिकमध्ये जाऊन कुठलंही काम केलेलं नाही. फक्त आणि कामदार आणि कॉन्ट्रॅक्टर जागवायचं काम या बीजेपीने केलेलं आहे. त्याच्यामुळे सामान्य जनताही पवारसाहेबांच्या पाठीमागे आहे आणि तिकडीच्या पाठीमागे आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणत आहे की त्यांच्याकडे फक्त नेत्यांची गर्दी आहे आणि जनता मात्र एक करा. जनता आम्ही ग्रामीणला जाऊन ग्राउंड रिपोर्टला जाऊन आम्ही सर्वे केला आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो, परंतु जनता ही